कथेचं नाव आहे पीटर हाफ. दक्षिण मुंबईमधलं कॅफे फिरेन्झा नावाचं खूप प्रसिद्ध आणि उंची इटालियन रेस्टॉरंट. उच्चभ्रू वस्तीतलं ते रेस्टॉरंट म्हणजे एक प्रतिष्ठा चिन्ह, म्हणजेच एक स्टेटस सिम्बॉल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. त्या वास्तूत श्रीमंतीचा भपका सगळीकडे ठाई ठाई भरलेला होता. उंची गालीचे, उंच काचेची उंची झुंबर, भिंतीवर इटालियन तैलचित्र, ठिकठिकाणी शुभ्र इटालियन संगमरवराचे पुरुष स्त्रियांचे अर्धनग्न पुतळे, पियानोवर मंद संगीत आणि वातावरणात एक प्रकारची अवघडलेली शांतता. वाईन आणि उंची मद्याच्या ग्लासचे चिअर्सच्या वेळी होणारे नाद, सोन्याची किनार असणाऱ्या बोन चायनाच्या ताटल्यांवर चांदीच्या काट्या चमच्यांनी होणारी एक विशिष्ट किरटी किणकिण, वातावरणात एक विशिष्ट नाद करणारी अदबीने ऑर्डर घेणारी बटलर आणि तितक्याच बेदरकारपणे आणि मस्तवालपणे ऑर्डर देणारे श्रीमंत पाहुणे यांच्यातली एक कुजबूज, आणि या सगळ्या वातावरणात सिगार किंवा तत्सम पदार्थाचा भरून राहिलेला एक प्रकारचा सुगंध मिश्रित पण कोंदट दर्प. जगदीश आणि नवीन हे इंजिनिअरिंग कॉलेजमधले मित्र. कॉलेज संपल्यावर भेटलेच नव्हते गेल्या 10-12 वर्षात एकमेकांना. अचानक एका कामानिमित्त दोघांची भेट झाली आणि निवांतपणे कुटुंबासकट भेटायचं ठरलं. नवीननं इतक्या वर्षानंतरचं त्यांचं भेटणं सेलिब्रेट करायचं म्हणून स्वतःहून दक्षिण मुंबईतलं हे रेस्टॉरंट निवडून टेबल आरक्षित केलं होतं आणि बरोबर 2 आठवड्यांनी शनिवारी संध्याकाळी 7 भेटायचं ठरलं. त्याप्रमाणे जगदीश आणि मालिनी 5 मिनिटं अगोदरच येऊन टेबलावर बसले होते. जगदीश आणि नवीन दोघेही गिरगावातले, दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातले, एकाच शाळेतले आणि एकाच वेळी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलेले, पण स्वभाव मात्र अगदी टोकाचे. जगदीश पहिल्यापासूनच थोडा मवाळ आणि भिडस्त, मनातलं मनातच ठेवणारा, पण नवीन मात्र बिनधास्त, जीवन स्वतःच्या अटींवर जगणारा आणि ठरवलेली गोष्ट मिळवूनच दाखवणार या जिद्दीचा. दोघांच्याही मनात कॉलेजमध्ये असताना सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इंटिरियर डिझायनिंगच्या डिपार्टमेंटला असणाऱ्या मोनिकाविषयी थोडा सॉफ्ट कॉर्नर. एका बड्या बिल्डरची मोनिका ही मुलगी, दिसायला कितीतरी उजवी. कॉलेजमधला त्यांच्या बॅचचा प्रत्येक मुलगा तिच्या संदर्भात आपलं नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात होता, पण नवीननं त्याच्या धडाकेबाज स्वभावानं हा मासा आपल्या गळाला अलगतपणे लावून घेतला आणि जगदीशच्या मनातलं नेहमीसारखंच मनातच राहिलं. अर्थातच लग्नानंतर नवीन त्याच्या सासऱ्यांच्या बिझनेसमध्ये गेला आणि त्याचं जगच बदललं. जगदीशला उत्तम मार्कांमुळे डिग्रीनंतर एका जर्मन कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि त्याच्या बुद्धी आणि मेहनतीच्या बळावर नोकरीतही तो खूप चांगली प्रगती करत होता. जगदीशची बायको मालिनी सुद्धा गिरगावातल्याच मध्यमवर्गीय कुटुंबातली एक मुलगी, नाकी डोळी नीटस पण थोडी वर्णानं सावळी. वडील एका गिरगावातल्या टेक्सटाईल मिलमध्ये फ्लोअर मॅनेजर. कुठल्या तरी एका संपात त्यांची नोकरी गेली आणि घरावर मोठं संकट कोसळलं. दुसऱ्या नोकरीचं काहीच जमेना म्हणून ओळखीच्या एका केटररकडे मॅनेजर म्हणून तिचे वडील काम करू लागले. तिकडच्या अनुभवाचा उपयोग करून हळूहळू पोळीभाजी केंद्र सुरू केलं. मालिनीची आई गृहिणी, ती सगळा स्वयंपाक करायची आणि वडील सगळीकडे डबे पोचवायचे. हळूहळू व्यवसायात जम बसत गेला आणि कुटुंब पुन्हा एकदा सुस्थितीत आलं. या सगळ्या संकटाच्या काळात सुद्धा मालिनीच्या शिक्षणाकडे कधी दुर्लक्ष झालं नाही. मालिनीही हुशार होती, तिनंही जिद्दीनी शिक्षण पूर्ण करून मग टुरिझमचा एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आणि एका यात्रा कंपनीमध्ये क्लायंट रिलेशनशिप मॅनेजर म्हणून ती काम करत होती. जगदीश आणि मालिनी सुस्थितीत असले तरी कॅफे फिरेन्झामधलं वातावरण मात्र त्यांना थोडं दडपण आणणारच होतं.
इंटरनेटवर त्या रेस्टॉरंटचा अंदाज घेऊन नेहमीपेक्षा थोड्या अधिकच नोटा खिशात ठेवून आणि शिवाय आपलं क्रेडिट कार्ड बरोबर घेतलं आहे की नाही याची 2-3 वेळा खात्री करून जगदीश बाहेर पडला होता. न जाणो आपल्याला बिल द्यायची पाळी आली किंवा अगदी अर्ध देण्याची जरी वेळ आली तरी नवीन समोर आणि विशेषत मोनिका समोर लाज जाऊ नये हा भीतीयुक्त व्यावहारिक विचार होताच मनाच्या एका कोपऱ्यात. खरं तर त्या हॉटेलचं चौघांचं बिल द्यायचं म्हटलं असतं तरी मासिक बजेटचा डोलारा थोडा हळणार होता जगदीशचा. पण नवीनच्या उत्साहानं पुन्हा एकदा जगदीशच्या भिडस्तपणावर विजय मिळवला आणि कॅफे फिरेन्झामध्येच भेटायचं ठरलं. कॅन आय गेट समथिंग टू ड्रिंक मदाम, या इटालियन ढंगात विचारलेल्या प्रश्नावर लिटिल वॉटर प्लीज, एवढंच वाक्य आवंढा गिळत मालिनीनं उच्चारलं. नॉर्मल बिस्लरी ऑर स्पार्कलिंग वॉटर सर, या पुढच्या प्रश्नावर नो बिस्लरी ओनली नॉर्मल टॅप वॉटर, असं मराठी फोडणीचं इंग्रजी वाक्य जगदीशनं उच्चारलं. ते वाक्य उच्चारताना इंटरनेटवर पाहिलेल्या मेनू कार्डवरचे उजवीकडचे आकडे जगदीश समोर नाचत होते. हे हाय जगदीश, नवीनच्या उत्साहपूर्ण वाक्यानं जगदीश एकदम भानावर आला. अरे अरे सॉरी यार, थोडा उशीर झाला यार, ट्रॅफिक मध्ये अडकलो यार. आय होप यू मेड युअर सेल्फ व्हेरी कम्फर्टेबल, असं म्हणत नवीन आणि मोनिका उरलेल्या 2 रिकाम्या खुर्च्यांवर बसले. जगदीश यू नो मोनिका, त्यामुळे तिची तुला काय ओळख करून देणार, नवीन म्हणाला. हाय मोनिका, हे म्हणताना जगदीशच्या हृदयाचा एक ठोका त्याही वेळी चुकला. मीट माय बेटर हाफ मालिनी, असं म्हणून जगदीशनं मालिनीची त्या दोघांची ओळख करून दिली. हे जगदीश यू हॅव नॉट चेंज मच, तसंच दिसतोस अजून वेल मेंटेन्ड. मोनिकाच्या या कौतुकानं आजही जगदीशच्या अंगावर गुंजभर मांस चढलं. मोनिका त्या दिवशी अफलातून दिसत होती. काळ्या रंगाचा इव्हनिंग गाऊन घातला होता तिनं, त्यामुळे तिचा मूळचा गोरा रंग अजून उठून दिसत होता. गळ्यात मोत्याचा एक सर, कानात मॅचिंग इयरिंग्स, एक गुच्चीची लेदर पर्स, हलका मेकअप, या सगळ्यात खुलून दिसत होती ती. स्वतःच्या सौंदर्याची बरीच काळजी घेत असावी असं तिच्याकडे पाहून सहज लक्षात येत होतं. त्याही दिवशी कॅफे फिरेन्झामध्ये शिरल्यावर तिच्याकडे सगळ्यांच्या माना वळल्या होत्या. पण कॉलेजच्या दिवसापासूनच ती या नजरांना सरावलेली असल्यामुळे तिला त्याची आता सवय झाली होती आणि म्हणूनच नजरेत एक बेदरकारपणा होता तिच्या. नवीन मात्र गेल्या काही वर्षात बराच सुटून स्थूल झाला होता. तब्येतीची फार काळजी तो घेत नाहीये हे त्याच्याकडे पाहून लक्षात येत होतं. ड्रिंक्सचं प्रमाणही वाढलं होतं त्याचं. सिगरेट तसाही तो कॉलेजमध्ये असताना चोडायचा, पण त्यावेळेला ती एखाद दुसरी असायची, त्याचंही आता प्रमाण वाढलं होतं. आज सुद्धा तो पिवळा टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट आणि स्पोर्ट्स जॅकेट याच अवतारात आला होता. जगदीशनं एक नजर मालिनीकडे टाकली. उच्चभ्रू ठिकाणी जायचं म्हणून ती ठेवणीतली एक प्युअर सिल्कची किरमिजी रंगाची साडी नेसली होती. गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र आणि एक सोन्याचा नेकलेस. केस मागे खेचून वेणी बांधलेली. एकंदरीतच नीट नेटका, पण त्या वातावरणाला विसंवादी वेश. एक क्षण नाही म्हटलं तरी मोनिका आणि मालिनीची तुलना झालीच जगदीशच्या मनात, आणि तो थोडा खट्टूही झाला. तुम्ही काय घेणार? मी स्कॉच घेईन ऑन द रॉक्स. आणि तू मोनिका? नवीननं मोनिकाला विचारलं. ती अगदीच त्रयस्थासारखं जस्ट ब्लडी मॅरी, असं म्हणाली आणि मालिनीनं चमकून तिच्याकडे पाहिलं. ही बाई 4 चौघ्यात शिव्या काय देते, असा भाव होता तिच्या चेहऱ्यावर. जगदीशला तिची भावना समजली आणि ब्लडी मॅरी हे वोडका घातलेलं स्त्रियांचं एक ड्रिंक आहे या माहितीचा तिच्याकडे अभाव आहे हे लक्षात येऊन तिचं मोनिकावरचं लक्ष वेधून घेत जगदीश मालिनीला म्हणाला, तू काय घेणार मालिनी? त्यावर मालिनी, लेमन ज्यूस विदाउट आईस, असं पुन्हा मराठी फोडणीसह इंग्रजीत उत्तरली.
जगदीश थोडा ओशाळून म्हणाला, ती ड्रिंक्स घेत नाही पण मी बिअर घेईन. त्याच्या या ऑर्डरवर मालिनीनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं पण ती काही म्हणाली नाही. अरे तू अजूनही पीत नाहीस? तू बिअर घेणार म्हणजे कुंपणापलीकडे धाव गेली या सरड्याची. नवीन हसत चिडवत जगदीशला म्हणाला. जगदीश पुन्हा ओशाळल्यासारखा हसला. तुला सांगतो मालिनी, असं म्हणत नवीन मालिनीला काहीतरी सांगायचं म्हणून तिच्याकडे पाहून बोलायला लागला. पण त्याच्या काहीतरी लक्षात आलं आणि शिष्टाचाराला अनुसरून त्यानं हसत मालिनीला विचारलं, बाय द वे मी तुला सरळ एकरी हाक मारली तर चालेल ना मालिनी म्हणून, की ते वहिनी वगैरे म्हणू? तुम्ही मला वहिनी म्हटलं तर जास्त आवडेल मला, इफ यू डोंट माइंड. या अनपेक्षित उत्तरानं नवीन चपापला. आपण मालिनीला सरळ सरळ गृहीत धरलं हे त्याला जाणवलं. जगदीशच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित राग अवतरला आणि मोनिकाच्या चेहऱ्यावरच्या तटस्थतेत एक तुच्छतेची छटा उगीचच जगदीशला जाणवली. कोई बात नाही वहिनी साहब, असं म्हणून नवीननं प्रसंग सावरला आणि तो पुढे बोलू लागला. हा तो मैं क्या कह रहा था वहिनी साहब, हा जगदीश कॉलेजमध्ये अगदीच सोवळा होता. आम्ही पार्टीला जायचो त्यावेळी नारळाचं पाणी प्यायचा हा पट्टा. नवीन हसत हसत म्हणाला. हो अजूनही हे असेच आहेत, आज बिअर पितायत म्हणजे आश्चर्यच आहे. मालिनी जगदीशकडे बघत म्हणाली, या जगदीशला आहोजाहो करतेस तू? मोनिकाचा पुन्हा एक बोचरा प्रश्न. हो त्यात काय झालं, आमच्या घरची पद्धत आहे ती. तुमचं ठीक आहे, तुमचे मित्र आहेत ते कॉलेजमधले, पण मी त्यांना एकरी हाक मारणं पटत नाही मला. आणि मला माहित आहे की आमच्या घरी आवडणार नाही आमच्या सासू सासऱ्यांना. मालिनीचा पुन्हा एक चौकार. जगदीशला मात्र आता अगदीच कानकोंड झालं. आपल्या किल्ल्याचा अगदीच ढासळलेला बुरुज सावरण्यासाठी तो म्हणाला, अगं तुला माहिती नाही मालिनी, मी घेतो कधी कधी ऑफिसच्या पार्टीत. शक्यच नाही, घेतली असती तर लगेच कळलं असतं मला. मालिनीचा पुढचा फ्रंट फूटवरचा अजून एक फटका. या मालिनीच्या सिक्सर पुढे जगदीशला काय बोलावं हेच सुचेना. त्याची गोची नवीनच्या लक्षात आली आणि ती सावरण्यासाठी तो म्हणाला, अरे जगदीश या रेस्टॉरंटची मॉकटेल्स खूप छान असतात, मी तुला बिअरच्या ऐवजी ते सजेस्ट करीन. क्लीन बोल्ड व्हावं आणि तो नोबॉल निघावा की बॅट्समनला जसं होत असेल ना तसं जगदीशला झालं. अब्रू नुकसानीचा प्रसंग टाळल्याबद्दल नवीनला मनोमन धन्यवाद देत त्यानं त्याचा सल्ला मानल्याचा आव आणून मॉकटेलची ऑर्डर दिली. संपूर्ण संध्याकाळ जगदीश आणि नवीन भरभरून बोलत होते. कॉलेजचे दिवस आठवत होते. मोनिका जेवढ्याच तेवढा भाग घेत होती आणि मालिनी त्यांचं बोलणं ऐकत त्या रेस्टॉरंटचं वातावरण, त्याचे पडदे, गालीचे झुंबर यांची शोभा पाहत इटालियन भोजनाचा आस्वाद घेत होती. एकीकडे त्या पदार्थात काय काय घातलंय याचा तिचा अभ्यास सुरू होता हे जगदीशच्या चोरट्या नजरेतून सुटलं नव्हतं. मला आठवतंय जगदीशला इटालियन खूप आवडतं, म्हणूनच मी हे रेस्टॉरंट सुचवलं, नवीन म्हणाला. हो माहिती आहे मला, मी खूप वेळा घरी पास्ता आणि गार्लिक ब्रेड करते यांना आवडतं म्हणून, मालिनीनं माहिती पुरवली. ओ जगदीश, इटालियन पास्ता घरी करून वाढणारी बायको मिळाली तुला यार, यू आर द लकी मॅन. नवीन जगदीशकडे पाहून म्हणाला. आता मात्र जगदीशला काय बोलावं हे सुचेना. मोनिका सारखी सौंदर्यवती लक्ष्मीसह आयुष्यात आल्यावर इतक्या मजेत आयुष्य घालवणारा नवीन त्याला खिजवण्यासाठीच असं म्हणाला असं जगदीशला मनातल्या मनात वाटलं. तो काहीच बोलला नाही. तिरामिसू या डिझर्ट नंतर तृप्त मनानं आणि तृप्त पोटानं सगळे बाहेर पडले. नवीननं अगोदरच क्रेडिट कार्ड काउंटरवर दिल्यामुळे परस्पर बिल वळतं झालं होतं आणि जगदीशच्या मनातलं बिलासंदर्भातलं अवघडलेपण आणि बजेटची चिंता दोन्ही मिटल्या. रेस्टॉरंटच्या बाहेर पडल्यावर नवीन म्हणाला, तुम्ही गाडी कुठे पार्क केली आहे? जगदीश काही बोलणार इतक्यात मालिनी म्हणाली,
नाही, आम्ही तर येताना टॅक्सीने आलो, आता निवांत ट्रेननी जायचं ठरवलंय. चर्नी रोड स्टेशन पासून चालत 7-8 मिनिटं लागतात घरी पोचायला. जाऊ आरामात गप्पा मारत. बरं, एकदा घरी या ना भाऊजी दोघेही. तुम्हाला झुणका भाकरी खूप आवडते असं सांगितलं होतं यांनी. मला छान जमते झुणका भाकर, भरपूर खाऊ घालीन तुम्हाला गरमा गरम. मालिनीनं नवीनला आग्रहाचं निमंत्रण केलं. तेवढ्यात व्हॅले पार्किंग मधून नवीनची मर्सिडीज येऊन उभी राहिली. तुम्हाला सोडू का घरी, रस्त्यातच आहे तुमचं, नवीनने ऑफर दिली. जगदीश मानेनच नाही म्हणाला. बरं ठीक आहे जगदीश, इट वॉज अ ग्रेट इव्हनिंग हा, अरे पुन्हा भेटूया रे लवकरच, असं म्हणून नवीन आणि मोनिका त्यांच्या मर्सिडीज मधून निघून गेले आणि मालिनी आणि जगदीशनं चर्चगेट स्टेशनचा रस्ता धरला. रस्त्यात जगदीश अजिबात बोलत नव्हता, कुठेतरी हरवला होता. थोडा दूरूनच चालला होता मालिनीच्या. शेवटी मालिनी म्हणाली, काय झालं, बोलत का नाही, भाऊजींशी तर किती बोलत होतात. या वाक्यावर मात्र जगदीशचा बांध फुटला. मालिनी गावंढळ आहेस तू, जग कुठे चाललंय आणि तू हे काय बावळटासारखं भाऊजी वहिनींमध्ये अडकलीयस, आणि मी सुद्धा बियर पित नाही हे कशाला सांगायला पाहिजे सगळ्यांमध्ये. किती कानकोंड झालं मला त्या नवीन आणि मोनिका समोर. मी कुटुंबासकट भेटायचं मान्य केलं ना ते चुकलं. ती मोनिका कुठे आणि तू कुठे, घरी झुणका भाकर खायला या म्हणे. अगं त्याच्या बाथरूम एवढं अख्खं घर आहे आपलं, तो घरी येणार आहे का आपल्या तुझी झुणका भाकर खायला. तुला कुठे काय बोलायचं तेच कळत नाही, वेडपट कुठली, अगदीच लाज लावणं करतेस कधी कधी. जगदीश विमनस्कतेनं बोलत होता, मालिनी शांतपणे ऐकून घेत होती. जगदीशची भडभड बाहेर पडल्यावर तो थोडा शांत झालाय आणि ऐकण्याच्या मनस्थितीत आलाय हे पाहिल्यावर मालिनी त्याला म्हणाली, इतकी कशाची लाज वाटली हो तुम्हाला, मी दारू पित नाही याची, की मी नात्यांच्या मर्यादा पाळते सांभाळते याची. भाऊजी वहिनी हे फक्त संबोधनाचे शब्द नाहीत माझ्यासाठी, नात्यातल्या लक्ष्मण रेषा आहेत त्या. या लक्ष्मण रेषा मी पाळते, मानते, त्याचा आदर करते, त्याची लाज वाटली तुम्हाला, की मला झुणका भाकरीपासून ते पास्ता आणि गार्लिक ब्रेड या इटालियन पदार्थांपर्यंत सगळे पदार्थ घरी करता येतात याची लाज वाटली. अहो माझं तर सोडाच, पण तुम्ही सुद्धा दारू पित नाही याचा अभिमान बाळगायचा की लाज. तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं हा प्रश्न वेगळा, पण माझा नवरा निर्व्यसनी आहे याचा अतिशय अभिमान आहे मला, आणि मी गर्वानं जिथे शक्य आहे तिथे सांगायला कधीही कसरणार नाही. काळाचा हवाला देत आणि कुठल्या तरी भलत्या कल्पना करून सगळ्यांसमोर आपलं स्वत्व, आपली संस्कृती, आपली लाज सगळं सोडून दारूच्या नशेत वाहत जाणाऱ्या सगळ्या प्रवाह पतितांपेक्षा प्रवाहाच्या उलट जाणारा माझा नवरा संयम, सत्व आणि मनुष्यत्व आजही टिकवू नये याचा सार्थ अभिमान आहे मला. आणि मोनिका आणि माझ्या तुलनेचं म्हणाल ना तर कातडीचा रंग सोडला तर सगळ्याच बाबतीत मी मोनिकापेक्षा उजवी आहे असं मला वाटतं. तुम्ही अजून व्यवस्थित मेंटेन्ड आहात हे सांगताना नवीन भाऊजींकडे मोनिकानं किती तुच्छतेने बघितलं हे तुमच्या लक्षात आलं नसेल, पण मला आलं. त्या मोत्यांच्या सरापेक्षा माझ्या मंगळसूत्राचं सामर्थ्य, पावित्र्य आणि सौंदर्य कितीतरी अधिक आहे. भारतीय साडीचा आब आणि शान हा इव्हनिंग गाऊनपेक्षा अगदी सरस नका म्हणू एक वेळ, पण त्या तोडीचा नक्कीच आहे ह्याची खात्री आहे मला. वेगवेगळे पदार्थ मला करता येतात असं स्वतःच्या तोंडानं अभिमानानं सांगू शकेल मोनिका? मी सांगू शकेन. बायकोच्या हातची गरमागरम झुणका भाकर खावी असं वाटत नसेल नवीन भाऊजींना? ते सुख आहे त्यांना. आणि पैशाचं म्हणाल तर नवीन भाऊजींसारखं आयतं मिळालं नाही सासऱ्यांचं तुम्हाला. तुम्ही जे मिळवलंय ते स्वकष्टानं मिळवलंय हे सांगण्यात अभिमानानं ऊर भरून येतो माझा. तो आनंद मोनिकाला मिळेल कधी? असेल आपलं घर त्यांच्या बाथरूमच्या साईज इतकं, पण ते तुमच्या आणि माझ्या दोघांच्या कष्टानं घाम गाळून आणि रक्त आटवून बांधलेलं आपलं घरकुल आहे. आणि आज नाही उद्या ईश्वराच्या दयेनं यशाच्या सुबत्तेच्या पायऱ्या आपण चढणारच आहोत याची खात्री आहे मला. पण हे अभिमानानं सांगण्याचं सुख माझ्यासारखं आहे मोनिकाला?
सासू सासरे आणि इतर कुटुंबीय या सगळ्यांना धरून आपण एकत्र होत भांडतो रुसतो फुकतो पण शेवटी आनंदाने एकत्र येतो यातलं कुठलं सुख मोनिकाला माहितीये? म्हणून तुम्ही म्हणता ना ते बरोबर आहे, कुठे ती आणि कुठे मी, माझी सरच नाही हो तिला आणि माझ्या सुखाचा ती हेवा करत होती हे संपूर्ण संध्याकाळात नजरेत वाचलंय मी तिच्या. जगदीश आश्चर्यानं मालिनीकडे पाहत होता, त्याला काय बोलावं ते सुचेना. मालिनी पुढे म्हणाली, एक सांगू, माझ्या वडिलांची नोकरी गेल्यानंतर आम्ही सगळे हाताला हात धरून पुन्हा उभे राहिलो. आईनं बाबांना खचू दिलं नाही, तिच्या परीनं ती सर्व ताकदीनिशी नेहमी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्यांच्या आणि म्हणूनच आज चांगले दिवस आल्यावर माझे बाबा तिची ओळख सगळ्यांना माय बेटर हाफ अशी करून देतात. आज त्या कॅफेमध्ये सुरुवातीला दडपण आलं मला, पण तुम्ही माझी ओळख त्या दोघांना माय बेटर हाफ अशी जेव्हा करून दिलीत ना, तेव्हा खरं तर मी खूप सुखावले आणि आश्वस्त झाले. आणि अजून एक सांगते की कॉलेजमध्ये तुम्ही तुमच्या मनातलं मोनिकाला सांगू शकला नाहीत हे माझं भाग्य होतं, कारण नाहीतर तुम्ही मला जोडीदार म्हणून कसे मिळाला असतात. हे वाक्य जगदीशने ऐकलं आणि तो अवाक झाला. तो मालिनीला म्हणाला, मी तुलाच काय पण कोणालाच याबाबतीत कधीच काही सांगितलं नाही, तुला कसं कळलं? त्यावर मालिनी म्हणाली, तुम्ही आणि नवीन भाऊजी इतक्या वेळ कॉलेजच्या गप्पा मारत होतात, पण जेव्हा जेव्हा मोनिकाचा विषय यायचा तेव्हा चेहरा बदलायचा हो तुमचा, आणि तो का हे न कळण्यात की तुम्ही जरी समजत असलात तरी गावंढळ नाही हो मी. जगदीश हसला, त्याच्या डोळ्यात मालिनीचं कौतुक दाटून आलं आणि तो तिला म्हणाला, मी मघाशी शिष्टाचार म्हणून नवीन आणि मोनिकाला तुझी ओळख करून दिली, पण आता तुझी ओळख मी माझीच मला करून देतो. असं म्हणून त्यानं छातीवर प्रतिज्ञा म्हटल्यासारखा हात ठेवला आणि म्हणाला, मिस्टर जगदीश, शी इज मालिनी, युअर बेटर हाफ, मच बेटर हाफ.